3,900 कोटी रुपयाचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतोय. काही लोकांच्या पोटात वळवळ आहे, काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींना थोडी कळकळ आहे, अशा अनेक गोष्टी चालल्या आहेत. आणि काहींना वाटतंय 12वा कार्यक्रम आहे, आपले 12 तर वाजत नाहीये ना. हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे, हे बंद दाराआड बसणारं सरकार नाही आहे, हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे, हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांच्या पुनीत वास्तव्याने ही शिर्डी नगरी पावन झाली असे श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे आपले सर्वांचे दैवत असलेले श्री साईबाबा यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हा अतिशय अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी साकार होतोय ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, आमचे सहकारी दीपक केसरकरजी, सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडेजी, डॉ सुजय विखे पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी प्राध्यापक राम शिंदेजी, बबनदादा पाचपुतेजी, मोनिकाताई राजेजी, सत्यजित तांबेजी, किरण लामटेजी, आशुतोष काळेजी, शिवाजीरावजी कर्डिले, वैभव पिसड, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, अण्णासाहेब मस्के पाटील, त्याचप्रमाणे श्रीमती शालिनीताई विखे, श्री राजेंद्र परजणे, श्री विवेक कोल्हे, श्री विलासराव लंगे, श्री अभय आगरकर, श्री दिलीप भालसिंग, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित राधाकृष्ण गमे, बी जी शेखर, सिद्धराम सालीमठ, आशिष येरेकर, राकेश ओला, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज हा 12वा कार्यक्रम या ठिकाणी शासन आपल्या दारीचा होतोय. खरं म्हणजे शासन आपल्या दारीची संकल्पनाच ही आहे की मिशन मोडवर काम करायचं. सरकारच्या योजना सुरू असतात, लोक त्या योजनांचा लाभ घ्यायचा प्रयत्न करत असतात, पण जोपर्यंत मिशन मोडवर सरकार आणि प्रशासन जात नाही तोपर्यंत या योजनांचं सार्वत्रिकीकरण करता येत नाही. आणि म्हणून ज्याच्याकरता योजना तयार केली आहे त्याच्यापर्यंत सरकारने पोचायचं आणि सांगायचं, बाबा रे, ही योजना तुझ्याकरता तयार केली आहे, तू लाभार्थी आहेस आणि तुझ्याकरता आम्ही योजना घेऊन आलो आहे. आणि अशा माध्यमातून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. मला या ठिकाणी खरोखर विखे पाटील साहेब नगर जिल्ह्याचं आणि आमचे शासन आपल्या दारीची जी टीम आहे या टीमचं आणि स्थानीय प्रशासनाचं अभिनंदन करायचं आहे. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 24 लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण या निमित्ताने पोचलो आहोत आणि लाभ किती, 3,900 कोटी रुपयाचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतोय. आणि म्हणून अजितदादांनी सांगितलंय खरंय, काही लोकांच्या पोटात वळवळ आहे, काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींना थोडी कळकळ आहे, अशा अनेक गोष्टी चालल्या आहेत. आणि काहींना वाटतंय 12वा कार्यक्रम आहे, आपले 12 तर वाजत नाहीये ना. त्या सगळ्यांना सांगतो, 36ही जिल्ह्यात कार्यक्रम होतील, पण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कार्यक्रमापुरतं मर्यादित नाहीये. 365 दिवस अशा प्रकारे लोकांच्या दारापर्यंत आमचं सरकार जातच राहील. याचं कारण असं आहे, हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे, हे बंद दाराआड बसणारं सरकार नाही आहे, हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे, हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही आहे. आणि म्हणून
आम्ही जनतेपर्यंत पोचलो आहोत, पोचत राहणार आहोत आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनात परिवर्तन आपण घडवणार आहोत। आज आपण पाहू शकतो की नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ज्या योजना आपण आणल्या, माननीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्याचा निर्णय घेतला, आता आपणही त्याच्यासोबत 6000 रुपये देण्याचा निर्णय घेतला। नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आता 12000 रुपये शेतकऱ्यांपर्यंत मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून पोहोचणार आहे। आज आपण 1 रुपयात पीक विम्यासारखी योजना आणली आणि 2 लाखावरनं 1 वर्षामध्ये नगर जिल्ह्यामध्ये 12 लाखपर्यंत शेतकऱ्यांनी विमा उतरवला। आज दुर्दैवाने दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळते। ईश्वराला प्रार्थना आहे, साईबाबांना प्रार्थना आहे, पुढच्या 8-15 दिवसात पाऊस आला तर दुष्काळ टाळता येईल, पण दुर्दैवाने दुष्काळ आला तर यावेळी या जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे। त्यामुळे सरकारची मदत असेल, विम्याची मदत असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना आजच सांगू इच्छितो, दुर्दैवाने कुठे दुबार पेरणी आली, दुर्दैवाने कुठे जर त्या ठिकाणी क्रॉप फेल्युअर झालं, सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील। हे देखील या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो।